1966 पासून शिवसेनेला मोठं केलेल्या ठाकरे परिवाराकडून शिवसेनेतल्या गद्दारांनीच खोक्यांचं राजकारण करून शिवसेनेला खिंडार पाडलं आणि अशा या गद्दार बोक्यांना निवडणूक आयोगानं शिवसेना नावासह शिवसेनेचा मानाचा धनुष्यबाणही हिसकावून त्यांना दिलाय। त्यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज झाले आहेत। या संभ्रमी शिवसैनिकांना एकत्रित करून मार्गदर्शन करण्यासाठीचं हे शिवगर्जना अभियान असल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेचं नाव काढून घ्या, शिवसेनेचा धनुष्य काढून घ्या, पण आमच्या मनात असलेली शिवसेनेबद्दलची निष्ठा कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाही असा विश्वास या शिवगर्जना अभियानातून कार्यकर्त्यांनी उपस्थित मान्यवरांना दिलाय। हदगाव येथील शिवगर्जना अभियानात प्रमुख मार्गदर्शक, शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक डॉक्टर नितीन मानगुडे पाटील यांनी शिवसैनिकांना मोलाचं असं मार्गदर्शन केलंय। कार्यक्रमास महिला उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, खासदार बंडू जाधव, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते। महत्त्वाचा बहुमोल असा एका मताचा अधिकार दिलाय, त्या सगळ्या जनतेला जागृत करण्यासाठीचं हे शिवगर्जना अभियान आहे। या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागातील जनता जी आज अतिशय विश्वासाने, अतिशय प्रेमाने आणि अतिशय निग्रहाने राज्याचे भविष्यातले मुख्यमंत्री, नवे नवे संपूर्ण देशामधला हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहते, त्या जनतेपर्यंत हा विश्वास पोहोचवण्यासाठी की हो आम्ही अजून खचलो नाही। न्यूज 15 मराठी साठी बालाजी खडबळे, नांदेड।